नमस्कार। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या संदर्भात या कार्यक्रमामध्ये आपण प्रात्यक्षिकाचा भाग समजून घेणार आहोत। या प्रात्यक्षिकामध्ये योगासनं, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ओंकार जप आणि काही ध्यानाचा भाग आपण समजून घेणार आहोत। आमचे काही साधक आपल्याला या प्रक्रिया करून दाखवणार आहेत आणि त्यांना सूचना दिल्याही जाणार आहेत, त्याप्रमाणे ते करणार आहेत। आणि त्यामुळे साहजिकच कशा पद्धतीनं या सगळ्या प्रक्रिया करायच्या हे आपल्याला निश्चितपणे समजू शकेल आणि आपणसुद्धा त्यानुसार या प्रक्रिया योग्य पद्धतीने करू शकाल। योगाच्या साधनेची सुरुवात गुरुवंदनेपासून होत असते आणि आपल्याही या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदनेने होणार आहे। गुरुचं महत्त्व योगामध्ये अनन्यसाधारण आहे। गुरुशिवाय योगाचं ज्ञान घेताही येत नाही आणि म्हणून गुरुवंदनेनेच या सगळ्या अभ्यासक्रमाची सुरुवात होते। गुरुवंदनेमध्ये सुरुवातीला गुरूंचा गुरु असलेला ओंकार, त्याचा 3 वेळा जप आहे आणि नंतर गुरुर्ब्रह्माचा श्लोक आहे। तेव्हा आपल्या समोर जे साधक बसलेले आहेत ते पद्मासनामध्ये बसलेले आहेत, हाताची ध्यानमुद्रा आहे, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, सगळं शरीर शिथिल, श्वसन संथ आणि मन शांत। मी सांगणार आहे आणि त्याप्रमाणे ते प्रार्थना म्हणणार आहे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। गुरवे नमः। गुरवे नमः। गुरवे नमः। आता आपण काही मुद्रा बघणार आहोत। तसं विपरीत करणी मुद्रा हे आपण प्रत्यक्ष आसनांच्या अभ्यासाच्या वेळेला पाहिलेली आहे। आता ह्या ज्या मुद्रा आहेत या विशेषतः हाताच्या बोटांशी आणि चेहऱ्याशी संबंधित आहेत। त्या सगळ्यात पहिली मुद्रा आहे ज्ञानमुद्रा। आतापर्यंत बऱ्याच आसनांमध्ये जेव्हा आपण पद्मासन पाहिलं तेव्हा हाताची जी अवस्था होती, मनगट गुडघ्यावर ठेवलेली, ती ज्ञानमुद्रेचीच होती। हिलाच ध्यानमुद्रा असंही म्हणतात। याचं कारण ध्यानाचा अभ्यास करताना या मुद्रेमध्ये बसायचं असतं। त्या प्रत्यक्ष ही मुद्रा फार सोपी आहे। हाताच्या बोटांची विशिष्ट अशी स्थिती आहे, ते आपण बघूया प्रत्यक्ष, थोडंसं बारकाईने बघूया।
तर या ठिकाणी साधक पद्मासनामध्ये बसलेले आहेत आणि हाताची ज्ञानमुद्रा किंवा ध्यानमुद्रा आहे. आता याच्यामध्ये तर्जनी आणि अंगठा यांची टोकं फक्त अलगद एकमेकाला टेकलेली आहेत आणि त्या दोन्हीच्या सहाय्याने गोलाकार अशी स्थिती झालेली आहे. उरलेली तीन बोटं आहेत ती अतिशय शिथिल आहेत आणि त्यामुळे ती पूर्ण ताठ अशी सरळ पण नाही आहेत किंवा पूर्ण मिटलेली पण नाही आहेत. साधारणतः तलवारीसारखी अवस्था त्याच्यामध्ये आलेली आहे आणि मनगट गुडघ्यावर टेकलेली आहेत. हात कोपरात वाकलेला आहे का सरळ आहे हाताची लांबी किती याच्यावर अवलंबून असणार आहे. पण मनगट गुडघ्यावर टेकलेली आहेत, सगळे स्नायू शिथिल केलेले आहेत, तर्जनी आणि अंगठा ह्या गोलाकार केलेल्या आहेत आणि उरलेली तीन बोटं किंचित वक्राकार अशी पूर्णपणे शिथिल सोडून दिलेली आहेत. अशी ही ज्ञानमुद्रा किंवा ध्यानमुद्रा आहे. यानंतरची मुद्रा आहे द्रोणमुद्रा. बऱ्याच वेळा हात उलटे ठेवावे लागतात गुडघ्यावरती, ते आपल्याला साधक दाखवतील. अतिशय सोपी आहे, ज्ञानमुद्रा सोडायची आणि द्रोणमुद्रा करायची आहे. ती त्याहीपेक्षा सोपी आहे, हाताचे पंजे गुडघ्यावर टेकलेले आहेत, बाकी याच्यामध्ये काहीही विशेषता अशी नाही आहे. खास करून उड्डाणबंध किंवा ज्या ठिकाणी गुडघ्यावर थोडासा दाब देऊन काही प्रक्रिया करायच्या असतात त्यावेळेला या द्रोणमुद्रेचा उपयोग होऊ शकतो. यानंतरची मुद्रा आपण पाहणार आहोत षणमुखी मुद्रा. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी मुद्रा आहे, थोडीशी काळजीपूर्वक करण्याची पण आवश्यकता आहे. तर या मुद्रेने चेहऱ्यावरचे जे भोकं आहेत ती सगळे आपण बंद करणार आहोत. तेव्हा साधक करून दाखवणार आहेत, कानामध्ये दोन्ही अंगठे घालून कानाचे भोकं बंद करायचे आहेत, तर्जनी डोळे बंद करायचे आहेत आणि त्याच्यावर तर्जनी दाबून ठेवायची आहे, मध्यमा नाकावर दाबायची, नाक बंद करायचं आहे आणि खालची दोन बोटं अनामिका आणि करांगुली ही ओठ बंद करायचे आहेत आणि ओठावर टेकलेली ठेवायची आहेत. आता यात नाक बंद केलेलं आहे म्हणजे कुंभक झालेला आहे, त्यामुळे पूरक केल्यानंतर कुंभक करूनच ही मुद्रा करायची आहे आणि कुंभक जितकाळ करता येईल तितक्या वेळच ही मुद्रा ठेवायची आहे. मग सावकाश उलट क्रमाने बोटं काढायची आहेत, तोंडावरची बोटं काढा, नाकावरची बोटं काढा, मग श्वास सोडता येईल नाकावरची बोटं काढल्यानंतर डोळ्यावरची काढा आणि कानातली काढा. या षणमुखी मुद्रेमुळे सगळे भोकं बंद केल्यामुळे आणि आतमध्ये हवा भरून घेतलेली आहे तेव्हा साहजिकच आतनं हवेचा दाब निर्माण होतो आणि तो दाब चेहऱ्याच्या आतले सगळे इंद्रिय आणि मेंदू याच्यावरती येतो आणि त्यामुळे साहजिकच तो दाब सहन करण्याची क्षमता ह्या सगळ्या अवयवांची असली पाहिजे, नसेल तर त्रास होऊ शकतो. त्यामुळे सगळे अवयव ठीक असतील, विशेष करून मेंदू, त्याचे जर काही विकार असतील, मेंदूचे विकार, कानाचे विकार, तर ह्या मुद्रेमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. तेवढी आपण काळजी घेऊन ही मुद्रा केली तर ह्या सगळ्या अवयवांचं कार्य सुधारायला ह्या मुद्रेचा निश्चितपणे उपयोग होऊ शकतो. आता आपण पाहणार आहोत जालंधर बंध. एकूण प्राणायामामध्ये तीन प्रकारचे बंध वापरले जातात, त्यातला हा तसा पाहायला गेला तर पहिला बंध आहे. म्हणजे पूरक केल्यानंतर जेव्हा श्वास कोंडून ठेवला जातो किंवा कुंभक केला जातो त्यावेळेला पहिल्या प्रथम जालंधर बंध बांधायचा आहे आणि कुंभक सगळा संपल्यानंतर उरलेले बंध सोडल्यानंतर शेवटी हा बंध सोडायचा आहे. तेव्हा हा बंध सुरुवातीला बांधला जातो आणि शेवटी सोडला जातो कुंभकाच्या. या बंधामध्ये कंठमाकुंच असे शब्द ग्रंथामध्ये वापरले, म्हणजे कंठाचं सर्व बाजूने आकुंचन करणं हे महत्त्वाचं आहे आणि मग नंतर किंचित मान पुढे वाकवून हनवटी इथल्या छातीच्या हाडांच्या खळग्यामध्ये बसवायची आहे. अर्थात हनवटी खळग्यात बसवणं फारसं महत्त्वाचं नाही आहे, तर कंठमाकुंच हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे आणि अशा पद्धतीने जालंधर बंद जर केला तर स्वरयंत्र पूर्ण दाबलं जातं, श्वसनमार्ग 100% बंद होतो आणि एक अक्षर किंवा एक स्वरसुद्धा उच्चारता येत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. तेव्हा ही जास्ती महत्त्वाची आहे. याच्याकरता गळ्याच्या स्नायूंचं आकुंचन, मग पुढचे स्नायू, मागचे स्नायू, डावीकडचे आणि उजवीकडचे सगळ्या स्नायूचं आकुंचन केल्यानंतर हा बंध व्यवस्थित बांधता येतो. हा बंध जर व्यवस्थित बांधला
तर ब्लड प्रेशर खाली येतं असा अनुभव आलेला आहे. हा बंध नीट न बांधता जर कुंभक केला तर ब्लड प्रेशर वाढल्याचा देखील अनुभव आलेला आहे. तेव्हा जालंधर नावांच्या ऋषींनी हा बंध चुतून काढला असावा म्हणून त्यांचं नाव या बंधाला दिलेलं आहे. प्राणायामामध्ये अतिशय आवश्यक असा हा बंध आहे. ते आपण बघूया हा बंध कसा केला जातो ते. या ठिकाणी साधक पद्मासनात बसलेले आहेत, डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि त्यात फक्त जालंधर बंद करायला सांगतोय. आपण थोडा स्वतंत्रपणे हा बंद बघणार आहोत. जालंधर बंद करायचा आहे. गळ्याच्या सगळ्या स्नायूंचं आकुंचन केलेलं आहे, मान थोडीशी फुगलेली आपल्याला दिसती आहे आणि मग किंचित पुढे वाकून हनवटी टेकायचा प्रयत्न आहे आणि त्या अवस्थेमध्ये थांबायचं आहे. श्वासोश्वास अर्थातच बंद आहे या अवस्थेमध्ये. प्रत्यक्ष कुंभक असेपर्यंत हा बंद ठेवला जातो. सावकाश ताण कमी करायचा आहे आणि बंद सोडायचा आहे. आता हाच बंद आपण एका बाजूनी पण पाहूया म्हणजे आणखीन काही गोष्टी आपल्या लक्षात येऊ शकतील. साधकांनी जालंधर बंद बांधायला सुरुवात करायची आहे तेव्हा स्नायूंचं सर्व आकुंचन झालेलं आहे, स्नायू कडक झालेले आहेत, मान थोडीशी फुगलेली आहे आणि मग किंचित पुढे वाकवून हनवटी छातीच्या जवळ नेण्याचा प्रयत्न आहे. त्या अवस्थेमध्येच थोडा स्थिर राहायचं आहे. सगळ्या स्नायूंमध्ये बऱ्याच प्रमाणात ताण आहेत आणि ते ताण असलेल्या स्थितीमध्ये स्थिरता आलेली आहे. कुंभकामध्ये ही अवस्था असल्यामुळे पूरकात घेतलेली हवा अजिबात बाहेर पडू शकत नाही. हा या बंधाचा सगळ्यात मोठा फायदा आहे. कुंभकानंतर जे ब्लड प्रेशर वाढतं ते कमी होणं हा सुद्धा याचा एक फायदा आहे. बंद सोडायचा आहे सावकाश, ताण कमी करायचे आहेत. मूलबंध प्राणायामामध्ये कुंभक केल्यानंतर सुरुवातीला जालंधर बंध बांधतात, नंतर मूलबंध आणि उड्डाण बंध बांधतात. त्या मूलबंधाची कृती त्याची पुष्कळ सोपी आहे. त्याच्यामध्ये गुदद्वाराच्या स्नायूंचं आकुंचन करून म्हणजे गुदद्वार वर ओढून ठेवायचं आहे आणि तशा अवस्थेमध्येच स्थिर राहायचं आहे. एवढी त्याची कृती आहे. हे जमायलाही सोपी आहे. प्रत्यक्षाचं प्रात्यक्षिक आपल्याला फारसं राहिल्याने दाखवता येणार नाही आहे. तरी आपण फक्त साधकाकडे बघणार आहोत. या ठिकाणी गुदद्वाराचे स्नायू आकुंचन करून वर ओढून स्थिर ठेवायचे. अश्विनी मुद्रेमध्ये या स्नायूंची हालचाल केली होती. आकुंचन प्रसरण आकुंचन प्रसरण अशा पद्धतीची. मूलबंधामध्ये फक्त आकुंचन आहे आणि आकुंचित केलेल्या अवस्थेमध्येच कुंभक असेपर्यंत स्थिर राहायचं आहे अशी या बंधाची कल्पना आहे. तेव्हा आता आपण फक्त साधकांकडे बघणार आहोत. ते मूलबंध बांधतील आपल्याला फारसं काही जाणवेल असं काही वाटत नाही. तरी पण बघूया. मूलबंध बांधायचा आहे. कुंभक असेपर्यंत हा बंद ठेवला जातो. मग हा बंद सोडायचा आहे, मग जालंधर बंद सोडायचा आणि मग रेचक करायचा आहे अशी प्राणायामामधली प्रत्यक्ष कृती आहे. त्या मूलबंध सोडलेला आहे. आता आपण पाहणार आहोत उड्डयन बंध. प्राणायामामध्ये तीन बंध करायला सांगितले, जालंधर बंध, उड्डयन बंध आणि मूलबंध. पण प्राणायामाच्या वेळेला श्वास घेतल्यानंतर उड्डयन बंद सांगितलेला आहे. सुरुवातीला सराव करायचा असेल तर एकदम श्वास घेतल्यानंतर उड्डयन बंद करणं फारच अवघड जातं. म्हणून सरावाकरता रेचकातला उड्डयन बंद हा नेहमी पहिल्यांदा शिकवला जातो. तेव्हा आपण सुरुवातीला रेचकातला उड्डयन बंद म्हणणार आहोत. त्याच्यामध्ये उड्डयन म्हणजे उडी मारण्यासारखी कल्पना आहे. तर हा बंद करत असताना श्वासपटल हे उडी मारल्यासारखी क्रिया करत असतं, त्यामुळे त्याला उड्डयन बंध असं नाव मिळालं आहे. यामध्ये एक शरीराची विशिष्ट अवस्था घेतली जाते ती म्हणजे उड्डयनासन, की ज्यामध्ये पोटाचे स्नायू पूर्ण शिथिल करता येतात. नंतर श्वास पूर्ण सोडलेला असतो. श्वास सोडल्यामुळे श्वासपटल तसंही पुष्कळसं वरच गेलेलं आहे आणि मग त्यानंतर बाह्य कुंभकामध्ये पोट आत ओढून घ्यायचं आहे आणि आत ओढल्यानंतर वरच्या दिशेने ओढायचं आहे. म्हणून ग्रंथामध्ये नाभेर ऊर्ध्वमच कारयेत असं वर्णन केलेलं आहे.
ही नाभी आत आणि वरच्या दिशेने न्यायची आणि त्या अवस्थेमध्ये थोडा वेळ थांबायचं आहे. साधारणतः 30 सेकंद थांबलं तर पुरेसा उपयोग होऊ शकतो. आणि मग सावकाश पोट ढिलं सोडायचं आहे आणि श्वास घेत उभं राहायचं आहे. अशी या आसनाची कृती आहे, या बंधाची कृती आहे. पण प्राणायामामध्ये मात्र हा पूरक केल्यानंतर केला जातो, त्याचा विचार आपण प्राणायामाच्या वेळा करणार आहोत. आत्ता आपण या ठिकाणी रेचकामध्ये केलेला उड्डाण बंध हा बघणार आहोत. आपण बघूया आता प्रत्यक्ष कृती. उड्डयनासनामध्ये याचं आहे, पायामध्ये अंतर घ्या, एक गुडघ्यात वाकायचं आहे, हात गुडघ्यावर टेकून सगळं वजन गुडघ्यावर टाकायचं आहे, दोन श्वास सोडायचा आहे, श्वास सोडलेल्या अवस्थेत पोट आत आणि वर ओढायचं आहे आणि थोडा वेळ स्थिर ठेवायचं आहे. या ठिकाणी बरगड्या पुढे आलेल्या आपल्या दिसतात, पोट आत आणि वर गेलेलं आहे तेव्हा नाभेर ऊर्ध्वमचे कार्य याची प्रत्यक्ष कृती आपल्याला समोर दिसते. सावकाश पोट ढिलं सोडायचं आहे आणि मग श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत उभं राहायचं आहे सरळ. हा बंद पुन्हा एकदा आपण बघूया बाजूनी कसा दिसतो. ते बाजूनी बरगडे आपल्याला पुढे आलेल्या दिसतील, पोट पुरेसं आत गेलेलं आपल्याला दिसणार आहे, ते आपण नीट बघायचं आहे. उड्डयन बंद, श्वास संबंध सोडलाय, पोट आत आणि वर खेचलं गेलेलं आहे, त्या दोन्ही बाजूनी बरगड्या पुढे आलेल्या आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहेत. श्वास रोखलेला आहे, श्वासोश्वास चालू नाहीये, म्हणजे बाह्य कुंभक आहे. सावकाश पोट ढिलं सोडायचं आहे आणि श्वास घेत सरळ उभं राहायचं आहे. अशा प्रकारे हा उड्डयन बंध म्हणजे रेचकातला उड्डयन बंध आहे हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचा पुरेसा सराव झाल्यानंतर हाच बंध पद्मासनामध्ये घालून सराव करता येतो आणि त्यानंतर शेवटी कुंभकामध्ये म्हणजे श्वास घेतल्यानंतर हा बंध बांधून प्रत्यक्ष प्राणायाम करता येणार आहे. ह्या तिन्ही बंधांचा अभ्यास स्वतंत्रपणे केला जातो. आधी पुरेसा सराव झाल्यानंतर मग प्रत्यक्ष प्राणायाम करत असताना कुंभकामध्ये हे बंध बांधले जातात. पण कुंभकामध्ये या तिन्ही बंधांचं अतिशय महत्त्व आहे. लोणाळ्याचे स्वामीजी पुलानंद यांनी या बंधांना सेफ्टी व्हॉल्स असं म्हटलेलं आहे. हे प्राणायाम करत असताना विशेषतः कुंभक करत असताना त्याचे काही दुष्परिणाम होण्याची शक्यता असते, ते सगळे दुष्परिणाम या तीन बंधांच्या साह्याने निश्चितपणे टाळता येतात आणि म्हणूनच त्याला त्यांनी सेफ्टी व्हॉल असं म्हटलेलं आहे. यानंतर आणखी एक छोटासा बंध आहे, तो म्हणजे जिव्हा बंध. प्रत्यक्ष प्राणायाम करताना हा बंध काही लागत नाही, पण खेचरी मुद्रा म्हणून एक मुद्रा वर्णन केलेली आहे, त्याच्याकरता या बंधाचा निश्चितपणे उपयोग होतो. या जिभेची उलटी घडी करायची आहे आणि जीभ आपल्या आपल्या घशाच्या दिशेने आतमध्ये न्यायची आहे. काही वेळा तर जिभेची पुढची शीर कापावी असंही सांगितलेलं आहे शस्त्रक्रिया करून, म्हणजे जीभ खूप लांब होते आणि मग ती मागे जाऊन नासिका मार्गामध्ये प्रवेश करू शकते, इतकी ती लांब होऊ शकते. पण जिव्हाबंधामध्ये असं काही ऑपरेशन वगैरे सांगितलेलं नाही आहे, तर जिभेची मागच्या दिशेने घडी करणे एवढंच याच्यामध्ये अभिप्रेत आहे. ते आपण थोडंसं बारकाईने पाहिलं तर आपल्याला निश्चितपणे या बंधाची कृती लक्षात येऊ शकेल. तर बघूया आपण. साधक पद्मासनामध्ये बसलेले आहेत, ते आपल्याला जिव्हाबंध करून दाखवतील. याच्यामध्ये बाकी कुठलीही कृती नाही आहे, तो तोंड मिटून करायचं आहे, पण आपल्याकरता ते तोंड उघडं ठेवून करणार आहे. तोंड उघडं ठेवायचं आहे, जिभेची घडी करायची आहे, मागच्या दिशेने दाबून घ्यायची आहे. आपण बारकाईने पाहिले की आपल्याला दिसेल जिभेच्या खाली असलेली शीर त्या ठिकाणी ताणली गेलेली आहे, इतकी जीभ मागच्या दिशेने वळलेली आहे. त्या अवस्थेमध्ये थोडा वेळ स्थिर राहायचं आहे. सावकाश जीभ सरळ करायची आहे, तोंड मिटायचं आहे.
कार्यक्रमामध्ये आपण अनेक योगिक प्रक्रिया पाहिलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत. या सगळ्या प्रक्रिया आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कायम ठेवण्याकरता निश्चित उपयोगी पडणार आहे. तेव्हा याचा अभ्यास आपण जर सातत्याने चालू ठेवला तर आपल्याला अतिशय चांगले परिणाम अनुभवायला मिळतील. योगशास्त्राचा अभ्यास हा कल्पवृक्षाच्या छायेखाली बसल्यासारखाच आहे. आपल्याला अपेक्षित असणारे आणि अपेक्षित नसणारे सुद्धा अनेक फायदे यातून मिळतात. तेव्हा आपण याचा अभ्यास सातत्याने जरूर करावा. या कार्यक्रमाचा समारोप ओंकार जपाने होत आहे. Yeah.